जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो, आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, खोटं बोलत फिरू शकतो, 20 वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता, अशा व्यक्तीवर ह्या महिलांचा ह्या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय? पण 1 CM आणि 2 DCM मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये, ते कळणं गरजेचं आहे. फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत राज्याचे, काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं, बसले होते दिल्लीमध्ये, तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदी गटातले नेते आहेत वामन म्हात्रे. एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं, तू असा प्रश्न का विचारतेस, तू एवढं रिपोर्टिंग का करते, तुझा काही रेप झालाय का? हे मिंदे सरकारवाले आपले कधी भाऊ होऊ शकत? आज घटना बाह्य मुख्यमंत्री असे बोलले आहेत, दाढी खाजवत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे, तिथे मोजा कोण कुठे होतं काय होतं, मोजाना कोण काय होतं. पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला FIR दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा. ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी FIR टाकायची होती, तिला 10 तास बसवलं 4 दिवसानंतर, पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी, त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी, 4 वर्षाच्या मुलीसाठी, त्यांच्यावर लगेच FIR टाकले गेले, 300 लोकांवर FIR टाकले गेले. आज नाशिक येथे ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांचं पहिल्यांदाच रौद्र रूप पाहायला भेटलं. बदलापूर येथे 6 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारावर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चांगली चिरपाड केली. एक गद्दार माणूस त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, तो काय महिलांना न्याय देईल? एक बहीण जी गर्भ होती तिला 10 तास ताटकळत ठेवलं, पण अत्याचार विरोधात ज्यांनी आंदोलनं केली त्यांच्यावर लाठीचार्ज करून 10 मिनिटात गुन्हे दाखल केले. खरा जनरल डायर कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. दाढी खाजवतो आणि आंदोलनात बाहेरची लोक आली म्हणतो, अरे लाज वाटली पाहिजे तुला, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस यांना बेकार धुतलं. पण आज निवडणूक आलेल्या आहेत आणि म्हणून सगळीकडे सांगतात, आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझं वेगळं ना त्यांचं, आणि म्हणून तसं नाहीये. पण आज त्यांना सांगतायत, आत्ता जाहीर केलं 1500 रुपये आम्ही देऊ, नंतर सांगतायत परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ. घटना बाह्य मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला सांगत आहे, हिम्मत असेल तर वाढीव आत्ताच द्या, खोटं बोलू नका. तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे. जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो, आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, खोटं बोलत फिरू शकतो, 20 वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता, अशा व्यक्तीवर ह्या महिलांचा ह्या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय? आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा. घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना मी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच, पण सुरक्षा देखील देऊ, आणि जो कोणी बलात्कार करतो, खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला 2 मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या. दोन मिनिटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं. पण किती भयानक प्रकार आहे, किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला. 3 की 4 वर्षाच्या त्या मुलीवर, कुठच्याही महिलेवर, खरं तर कुठचाही वयोगट असो, असे प्रकार झालेच नाही पाहिजे. जो असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात फासावरच लटकवलं पाहिजे, पण हा प्रकार जो झालेला आहे, 3 की 4 दिवस FIR घेतली नाही. बरं, FIR घेताना देखील त्या महिलेला, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, तिला 10 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं, आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला. किती निर्दयी प्रकार ह्या महाराष्ट्रात सुरू झालेला. लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? कारण पोलीस यंत्रणा जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही तोपर्यंत अशा मॉबवर कधीही लाठीचार्ज करू शकत नाही. आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही SPची बदली केली असेल, तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल, पण 1 CM आणि 2 DCM मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये, ते कळणं गरजेचं आहे. कळणं गरजेचं आहे. आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता, कुठे होते काल? फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत राज्याचे, काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं, बसले होते दिल्लीमध्ये, दिल्लीमध्ये बसले होते, राजकारणासाठी बसले होते, स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते. काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का? काल घटना बाह्य मुख्यमंत्री कुठे होते? परवाकडे पौर्णिमा होती, शेतावर होते. बघा, माहिती काढा, त्यांची शेत तर जबरदस्त, काहीतरी सुपर शेतकरी होती. आत्ता येताना मी इथे सह्याद्री ॲग्रोला जाऊन आलो,
त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे, अफाट काम केलेलं आहे, खूप शेतकऱ्यांनी मदत केलेली आहे. पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्येला शेतात जायला लागतं, बाकी कधी जाऊन चालत नाही. पण काल गृहमंत्री कुठे होते? दिल्लीत बसले होते. मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते? शेतावर बसले होते. काल ज्या महिलांवर, तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का? तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत, वामन म्हात्रे. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? इथे पत्रकार महोदय आलेत, सगळे पत्रकार मित्र आलेत. एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं, तू असा प्रश्न का विचारतेस? तू एवढं रिपोर्टिंग का करते? तुझा काही रेप झालाय का? हे मिंदे सरकारवाले आपले कधी भाऊ होऊ शकतात का? लाडके भाऊ कधी होतील का? महिलांना विचारतोय मी आज, होऊ शकतात का? तुम्ही यांना कधी माफ करू शकता का? काल एक आमदार आहेत भाजपचे, किसन कातोरेजी, त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल संट आहे. मला वाटलं तिथे तरी थांबतील, मर्यादा पाळतील. आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोलले आहेत, दाढी खाजवत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे, तिथे मोजा कोण कुठे होतं, काय होतं, मोजाना कोण काय होतं. पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला FIR दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा. माफी मागा त्या महिलेची, माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची, माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात. आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते 300 आंदोलकांवर FIR टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, विचार करा, ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी FIR टाकायची होती, FIR नोंद करायची होती, तिला 10 तास बसवलं 4 दिवसानंतर. पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी, त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी, 4 वर्षाच्या मुलीसाठी, त्यांच्यावर लगेच FIR टाकले गेल्या. 300 लोकांवर FIR टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी, जो बलात्कार आहे की जो कोण तो माणूस आहे ना, काय त्याचं नाव मला माहीत नाही, अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली. हा कुठचा न्याय चाललेला आहे? कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? ही लढाई जी आहे ही, विचार करा तुम्ही, ही आपल्या लोकसभेनंतर थांबलेली नाही आहे, ह्या लढाईची सुरुवात आत्ता झालेली आहे. कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं, लोकसभा जिंकलो, लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे. ज्या पक्षाला वाटत होतं 400 पार जाणार, त्यांचे 272 पण आले नाही, त्यांना 240 खेचलं, हा आपला मोठा विजयच आहे, हा देशाचा, लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे. आंबेडकर प्रेमी जनतेचा हा विजय आहे. पण आज ही लढाई थांबलेली नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्णपूर प्रकार चालू आहे, 2 वर्षापासून सुरू आहे. ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, एक घटनाबाह्य सरकार, एक महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे. आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी त्यावेळी सभा देखील घेतली होत्या वज्रमूठ संविधान रक्षणाची. ही सभा महाराष्ट्र स्वाभिमान सभा जरी असली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असली, तर ही सभा त्या संविधानासाठी पण लढत आहोत आपण. कारण इथे जर पुन्हा एकदा त्यांना जिंकून दिलं तर हा जो अन्याय आपल्या डोक्यावर बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यावर राहील. आज महिलांचा विषय जसा आहे तसा शेतकऱ्यांचा विषय तर आहेच. याच नाशिकमध्ये आंदोलन झालं होतं की कांद्याची निर्यात बंदी गुजरातमध्ये पहिली हटवली मग महाराष्ट्रात हटवली. का अन्याय ह्या महाराष्ट्रावर होत आहे? या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.